आज खास तुम्हा सर्वांना मी 10 ते 11 वर्षापूर्वी चॉकलेटचे पुणे आणि सांगली इथे दोन्ही ठिकाणी एक सुंदर असं प्रदर्शन भरवलं होतं। ते तुम्हाला त्यातले काही फोटो काही भाग असे दाखवते आणि त्या प्रदर्शनाला आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला होता। भरपूर गर्दी, अगदी अर्धा तास वेटिंग होतं इतकी गर्दी होती आणि सगळ्या बऱ्याचशा चॅनेलनी म्हणजे आम्हाला सहकार्य केलं होतं। झी टी व्ही, दूरदर्शन यांनीही त्याचं प्रसारण केलं होतं, पेपरमध्येही आलं होतं। तर तुम्ही कोणी पाहिलंही असेल ते, तर अतिशय सुंदर असं हे प्रदर्शन होतं। त्यामध्ये आम्ही बुकेच्या वेगवेगळ्या व्हरायटीज तिथून सुरू केलेल्या होत्या। आम्हाला साधारण 200 किलो डार्क चॉकलेट आणि व्हाईट चॉकलेट असं त्यासाठी लागलं। आम्हाला हे चॉकलेट सगळे करायला साधारण 8 ते 10 दिवस लागले होते आणि इतकी छान आमचे माझे ते दिवस आनंदात गेले की आजही मला आश्चर्य वाटते की आपण इतकं सुंदर करू शकतो। त्यानंतर सगळ्या वृत्तपत्रांनी आमच्याकडे फोटो घेतले होते, पेपरमध्ये ते फोटोही दाखवलेले होते। लहान मुलांना पण त्या प्रदर्शनाचा खूप आनंद झाला आणि सांगलीमधल्या भरपूर जणांनी ते प्रदर्शन बघितलं होतं। वेगवेगळे प्रकारचे स्टॅच्यू अतिशय छान आणि थंड हवामानामुळे हे बरेच दिवस आमचे स्टॅच्यू राहत होते। साधारण 1.5 किलो वजनाचे हे आम्ही स्टॅच्यू केले होते। आम्हाला बऱ्याच जणांनी त्याची खरेदी केली, म्हणजे जवळजवळ पहिल्याच दिवशी हे चॉकलेट्स आमचे सगळे सेल झाले होते। रिझनेबल किमतीमध्ये केले होते। बघा, त्यावेळेला ना खरं सांगते यूट्यूब चं काही मनातही नव्हतं, त्यामुळे स्पेशली आम्ही असा व्हिडिओही घेतला नाही, नाहीतर असं जर ठरवलं असतं तर खूप छानही घेऊ शकलो असतं। केकची सुद्धा मी 3 प्रदर्शनं सांगलीमध्ये केली होती आणि हे सगळं करताना माझ्या घरातल्यांचं मला खूप सहकार्य झालं होतं, मैत्रिणींचंही सहकार्य मिळालं होतं। आणि चॉकलेट प्रदर्शनला तर माझी आज सुनेनी तर मला बरीच म्हणजे भरपूर चॉकलेट तिने केलेली आहेत। हा पण बंगला बिदा आत्ता येतो आहे, तोही अतिशय सुंदर आहे। बघा, वेगळे हे टॉईज असे केले होते, म्हणजे प्रत्येक वेळेला आम्हाला काहीतरी नवीन कल्पना सुचायची आणि आम्ही तसे तसे चॉकलेट्स बनवत जायचो। हाता जो दिसतो आहे लाफिंग बुद्धा फेंगशुईचा, हा सुद्धा असा छान केलेला होता। डार्क आणि व्हाईट चॉकलेटचा वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही ताजमहाल केले होते, ते सुद्धा फार सुंदर झाले होते। तर अशी मी मागे वळून पाहताना काहीतरी छान छान केलेल्या आठवणी माझ्या मनात आहेत। केकची प्रदर्शनचं कधीतरी तुम्हाला असंच शेअर करीत आणि यापुढेही अजूनही मला इतकी उमेद आहे की मी छानसं काहीतरी करू शकेन आणि तुम्ही पण असंच भरभरून बघा आणि मला छानसा प्रतिसाद द्या, म्हणजे आपण सर्व मिळून काहीतरी सुरेख असं करू शकू।